नमस्कार, मी मयूरेश वाघ, आपण पाहत आहात न्यूज 11 महाराष्ट्र। आपल्याला माहिती आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापनेला 13 वर्ष झालेली आहेत आणि 13 वर्षामध्ये वसई विरार महानगरपालिकेमध्ये जे कायम कर्मचारी आहेत पूर्वीच्या नगर परिषद काळापासून ते नगर परिषद आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी महानगरपालिकेत काम करतात आणि त्याचबरोबर वर्ग 3 आणि वर्ग 4 पदावर कंत्राटी कामगार महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करतात। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी महानगरपालिका कमी करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या जर आपण माहिती घेतली तर वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो मंजूर आकृतीबंध आहे तो 9 सप्टेंबर 2014 रोजी मंजूर झालेला आहे। म्हणजे पदांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांना मंजुरी त्यावेळेला मिळाली होती आणि मंजूर आकृतीबंधापेक्षा जे कंत्राटी कर्मचारी महानगरपालिकेने सेवेत घेतलेत ते जवळपास 500 ते 600 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी हे जास्त आहेत मंजूर आकृतीबंधापेक्षा अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे महानगरपालिकेने आता सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून त्यांची कागदपत्रं मागवण्यास सुरुवात केली आहे आणि या सर्व कागदपत्रांची तपासणी महानगरपालिकेचा आस्थापना विभाग करणार आहे। वसई विरार महानगरपालिकेने वर्ग 3 आणि वर्ग 4 पदांसाठी जवळपास 1600 कंत्राटी कामगार कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत कामावर घेतलेले गेले काही वर्ष हे कंत्राटी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत आणि काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा तक्रारी आहेत का त्यांचे जी प्रमाणपत्र आहेत किंवा त्यांचे डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट ही योग्य नाही आहेत, खोटी कागदपत्र आहेत अशा तक्रारी काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या आहेत। त्याचबरोबर मंजूर आकृतीबंधापेक्षा 500 ते 600 कर्मचारी जास्त घेतले गेलेले आहेत अशीसुद्धा तक्रार आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी कागदपत्रं आहेत त्यांची अर्हता प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असतील किंवा एकूणच त्यांची सगळी विविध डिग्री असतील या सगळ्यांच्या कागदपत्रं कर्मचाऱ्यांकडनं मागवलेली आहे आणि सध्या या ही जी कागदपत्रं कर्मचाऱ्यांकडनं येत आहेत त्याची तपासणी सुरू आहे। पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये साधारण 2 महिन्यामध्ये या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत आणि त्यानंतर कदाचित हे जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्याच्यामधल्या सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्याच्या नंतर जवळपास 500 ते 600 कर्मचारी कमी केले जाऊ शकतात अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मला बोलताना दिली। त्यांनी सांगितलं की मंजूर आकृतीबंधापेक्षा काही कर्मचारी जास्त आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात कपात करणं आणि जो स्टाफ पॅटर्न जो मंजूर झालेला आहे मंजूर आकृतीबंध आहे त्यामध्येच हे कर्मचारी असले पाहिजेत। त्यामुळे सध्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये महानगरपालिका काय निर्णय घेते, महानगरपालिकेचा आस्थापना विभाग आपला रिपोर्ट आयुक्तांकडे, प्रशासक आणि आयुक्त जे सध्याचे आहेत त्यांच्याकडे देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेचा आस्थापना विभाग आणि आयुक्त काय निर्णय घेतात याकडे तमाम कर्मचारी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे। मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार।